गोरगरीब शेतकरी कष्टकरी असणाऱ्या विठ्ठूबा आणि रुक्मिणी यांना 2 किलो वजनाच्या सोन्याचे मुकुट भेट दिले आहेत. नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील विजयकुमार उत्तरवार यांनी 2 किलो वजनाच्या सोन्याचा मुकुट विठ्ठल आणि रुक्मिणी यांना भेट दिला आहे. 1 कोटी रुपये किमतीचा हा मुकुट आहे. उत्तरवार हे उमरी येथे सोन्या चांदीचे व्यापारी आहेत. विठ्ठूबाच्या प्रेमापोटी हे दान त्यांनी देवाला केले आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे मुकुट उत्तरवार कुटुंब देवाच्या चरणी देणार आहेत. कुमार पंढरनाथ उत्तरवार कोविडच्या नंतर मला एक इच्छा झाली की बाबा विठोबाच्या मंदिरात आपण काहीतरी सेवा करावी आणि विठ्ठलाने ती स्वीकारावी म्हणून आमच्या आईचं आणि आमच्या वडिलाचं एक इच्छा होती की बाबा विठोबाच्या मंदिरात काहीतरी द्यावं. आणि इथं आमचे कटकमार भाऊजी आहेत, त्यांचंसुद्धा होतं आमच्या परिवारावर प्रेम. त्यांनीसुद्धा म्हणले की बाबा विठोबाला काहीतरी तुम्ही द्यावा अशी एक माझी इच्छा आहे. त्या सर्वांच्या सूचनेनुसार आणि मला वारंवार कीर्तनातून प्रवचनातून आता साखरे महाराज असो, साळकर महाराज असो, दस्तापूरकर महाराज असो, चंद्रकांत लाटकर महाराज असो, धुंडा महाराज असो, यांच्या कीर्तनातून प्रवचनातून मला एक वेगळा संदेश भेटत गेला. ते कुठंतरी मनात कुजत होतं, टोचत होतं, म्हणून आज मला फार आनंद वाटतो की पंढरपूरमध्ये आम्ही कटकमार फॅमिलीशी येऊन येथे पंढरपूरच्या विठोबाला आम्ही ये आमचं मुकुट पंढरपूरानं पंढरपूरचे मालक विठोबा हे स्वीकारले, त्याबद्दल मला भरपूर आनंद आहे. अंदाजे 1968 ग्रामचं आहे. अंदाजे 2 किलो त्याची किंमत आज घडीला 1 कोटी 3 लाख अशी होईल.